माझ्या सासरा अचानक माझ्या मागून येऊन माझा फोदा चाटायला लागला आणि दोघ्या हाताने माझी बॉल चोळायला लागला. चाटत चाटत चावाही घेत होता, लाल झाला आणि फोद्यातून रक्तही जात होतं. नमस्कार, माझं नाव शालू आहे. माझा नवरा परदेशात नोकरीसाठी गेलेला होता. आमची मिडल क्लास फॅमिली होती. घरात मी आणि माझी सासरीच असायची. माझ्या सासऱ्याचे वय 52 वर्ष असेल. माझी सासूला जाऊन 10 वर्ष झाली होती. आमचं साधारण घर होतं. बाथरूमलाही दरवाजा नव्हता. मी आंघोळ करत असताना अचानक माझ्या बाथरूममध्ये माझे सासरे मागून आले आणि दोघं हाताने माझी बॉल चोळायला लागले. मी एकदम घाबरली. नवरा 2 वर्षांपासून परदेशात गेलेला होता. तसं मी माझ्या सासऱ्याकडे अट्रॅक्ट होती, पण ते असे अचानक बाथरूममध्ये घुसून आल्यामुळे मी खूप घाबरली. ते दोघे हाताने माझे जोरजोरात बॉल चोळत होते. मी त्यांना थांबा थांबा म्हणत होती, पण ते काही एक ऐकायला तयार नव्हते. शालू, तू मला फार आवडतेस. तुझं भरगच्च शरीर बघितलं तर माझ्या अंगात राक्षस जागा होतो होऊन जातो. मला माहिती आहे तुलाही मी आवडतो. किती दिवस अशी एकटीच राहशील? तुझ्याही काही शारीरिक गरजा आहेत. जो मुलगा पूर्ण करू शकत नाही, असं म्हणून त्यांनी मला बाथरूममध्येच भिंतीवर हात ठेवून माझ्या फोद्याला चाटायला सुरुवात केली. अधूनमधून माझ्या फोद्याला चावाही घेत होते, त्यामुळे मला खूप त्रास होत होता. मलाही मजा येत होती. मीही त्यांचा लांब हातात घेतलेला होता. त्यांनी मला तसेच बाथरूममधून नग्न अवस्थेत उचलून बेडवर आणले आणि माझ्या फोद्याला त्यांचा लांब कचाकच घालायला लागली. कधी फोद्याला चाटायचे तर कधी जवायचे. मग खूप आनंद भेटत होता. असंच एकटक चालू राहिलं. आता त्यांना माझ्या फोद्याचं रक्तही बाहेर काढलं. ते जवत असताना दरवाजाची डोरबेल वाजली. मी घाईघाईने कपडे घातले आणि दरवाजा उघडले. बघते तर काय कोण आले होते. माझा नवरा मयूर आलेला होता. 10-15 दिवसांसाठी तो मला भेटायला आलेला होता. मयूर बाहेर फिरण्यासाठी गेला का लगेचच आमचं सुरू होऊन जायचं. माझा सासरासारखा मला जवायचंच बघायचा. मयूरचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण माझा सासरा माझ्या फोद्याला सोडायचंच नाही. रात्री मयूरला दुधात झोपीची गोळी टाकून मयूर झोपल्यावर लगेच मला तिथून उचलून त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जायचा. माझा फोदा सुजीपर्यंत मला जवायचा. माझी आई आग शांत करत होता, पण मला रोज घेऊन माझा फोदा खूप खूप दुखत होता. आताही त्यांचं माझ्या सासऱ्याला माझी सवयच होऊन गेली होती. तो आता माझा फोदा रोजच सुजवायला लागला होता. त्याच्यामुळे माझ्या परदेशात माझा नवरा गेल्यावर मला पूर्ण गरज भासत नव्हती, कारण माझ्या शरीराची गरज आता शारीरिक गरज आता माझा सासरा पूर्ण करायला लागला होता. माझी कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि